बरं का मंडळी, तुम्हाला हे माहीत आहे का शेवग्याची शेंगांची भाजी किती पौष्टिक आहे ती? तर याच्यामध्ये असतं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन. तर बरं का मंडळी, हीच भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी अंतरा, अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आपण बघूया शेवग्याच्या शेंगांची भाजी. इथे शेवग्याच्या शेंगा मस्त कापून घेतलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर एक बटाटाही घेतलेला आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये टाकते मोहरी आणि कढीपत्ता. हे आपण छान तळतळून घ्यायचं आहे आणि मग यामध्येच आपण कांदा टाकून छान तो परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपला छान परतलेला आहे. आता याच्यामध्ये मी एक टमॅटो मस्त कापून टाकते आणि याच्यामध्येच आपण मीठ ॲड करणार आहोत एक चमचाभर. तर हे मीठ टाकल्यामुळे आपला टमॅटो मस्तपैकी सॉफ्ट होईल आणि आपल्याला एक ग्रेव्ही चांगली भाजीला भेटेल. आता ही मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण छानपैकी हे मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण. हे वाटण आमच्या किचनमध्ये नेहमीच असतं. तर आता हे वाटण मी टाकून छानपैकी हे परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. आता आपण हे छानपैकी परतून घेऊयात वाटण आणि यामध्ये आपण मग सुके मसाले ॲड करूयात. आपलं वाटण छान परतून झालेले आहेत आणि मी इथे अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे, त्याचबरोबर एक चमचाभर लाल तिखट ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचाभर गरम मसाला ॲड करून घेऊयात आणि हे छानपैकी आपण परतून घेऊयात. तर इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि आपण हे आता छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि मग आता बघा, आपलं तेल सुटलेलं आहे आणि ह्या कोवळ्या शेंगा आहेत शेवग्याच्या, त्या आपण याच्यामध्ये ॲड करायचं, त्याचबरोबर बटाटाही ॲड करायचं. आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊ. शेवग्याच्या शेंगा सगळ्या ॲड करून झालेल्या आहेत आपल्या आणि हे आपण छान मिक्स करून घ्यायचं. त्याला मसाला सगळीकडे लागला पाहिजे. आणि हे छानपैकी परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक कपभर पाणी ॲड करणार आहे, कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे ग्रेव्हीवाली. तर आता इथे छानपैकी मी भाजीला पुरेल असं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण आता हे शिजण्यासाठी वरती झाकण ठेवून देऊयात आणि आपली भाजी शिजून द्यायची. शेवग्याच्या शेंगा कोवळ्या आहेत त्यामुळे त्या पटकन शिजून होतील. 10 मिनटं लागतात शेवग्याच्या शेंगा शिजायला. तर इथे झाकण ठेवून घेते मी आणि आपण याला 10 मिनटं शिजून द्यायचं आहे. तर बघू शकता आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे आणि माझा ताट रेडी झालेला आहे. चला मंडळी, तुम्हीही शेवग्याची भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, इथे बघू शकता मस्त असं शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि बाकीचं जेवण तयार झालेलं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.